चोवीस तास एक पाऊल पुढे विरोधकांची बिघडलेली सेटिंग या विषयावर एकनाथ खडसे शशिकांत शिंदे बाळा नांदगावकर आणि संदीप प्रधान या सेगमेंटच्या सुरुवातीला मी जातोय संदीप प्रधानांकडे आणि त्यांना विचारतोय एक प्रकारे खडसे साहेबांवर हे आरोप वारंवार का होत आहेत आणि दुसरी गोष्ट सेटिंगचा जर आरोप करायचा झाला तर मनसेवर टोलचा आरोप करता येईल की की टोलचा प्रश्न लावून धरला आणि नंतर सोडून दिला असं वाटतंय जनतेच्या मनात आजा प्रश्न आहे बोला मुळात विरोधी पक्षनेतेपद हे फार मोठं महत्वाचं पद आहे आणि आत्तापर्यंतची प्रथा अशी राहिलेली आहे किंबहुना विरोधी पक्षच नाही नेता नाही तर कुठलाही सदस्य जेव्हा सभागृहात बोलतो तेव्हा तो ती माहिती देतोय ती सत्य माहिती आहे असं समजण्याची एक प्रथा आहे आणि दुसरं म्हणजे असं की तो जे काही बोलतो आहे त्याच्यामागे काही मोटिव आहे काहीतरी त्याच्यामागे उद्देश आहे अशा पद्धतीचा हेतवारोप करणं योग्य नाही असं असताना म्हणजे हे जर समजा असा हेतवारोप करणारं वृत्त तुम्ही दाखवलं असतं चॅनलवर किंवा मी माझ्या वृत्तपत्रात लिहिलं असतं तर बाळा नांदगावकर आणि एकनाथ खडसे यांनी आपल्या विरोधात हक्कभंग दाखल केला असता आणि आपल्याला सभागृहात उभं केलं असतं पण आज आपल्याला असं दिसतंय दोन दिवस की राज ठाकरे जे सभागृहाचे सदस्य नाहीत ते थेट विरोधी पक्ष नेत्यांवरती सेटिंगचा आरोप करतायत बाळा नांदगावकर सभागृहाचे सदस्य आहेत ते सुद्धा आता माझं म्हणणं असं आहे की हे केवळ दोन नेत्यांमधलं दोन पक्षांमधला हा वाद राहणार का खरोखर आता सभागृहाच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे परस्परांच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार हा सुद्धा एक म्हणजे मला माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय वाटतो दुसरं जो तुम्ही विचारलं की खडसेंवर जेव्हा आरोप होतात तर मला असं वाटतं की खरोखर खडसेंनी सुद्धा याचं एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की शरद पवारांसारखा एक मोठा जबाबदार नेता तुमच्यावर हा जो आरोप करतो तोच आरोप मनसेसारखा भाजपच्या प्रेमात असलेला नेता तो सुद्धा हा आरोप करतो मनसे मनसे भाजपच्या प्रेमात आहे का भाजपच्या काही नेत्यांच्या काही नेत्यांच्या असेल काही नेत्यांच्या असेल पण शेवटी ते नेते भाजपचेच आहेत आणि असं असताना सुद्धा हे असे का आरोप होत आहेत याचा सुद्धा आत्मपरीक्षण हे करणं नक्की गरजेचं आहे मला असं वाटतं आणि खरोखर आपल्या बरोबर आजूबाजूची काही कोणी माणसं आहेत का की ज्यांच्या कामामुळे ज्यांच्या काही चुकांमुळे आपली बदनामी होते याचा सुद्धा मला वाटतं खडसेंनी थोडासा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला टोलचा तर निश्चितच टोलचं एक असं वातावरण मनसेने गेल्या काही दिवसामध्ये निर्माण केलं होतं की जणू काही आता महाराष्ट्रातल्या जनतेला आता टोल भरायला लागणार नाही आणि अचानक तो विषय थांबला तर मुळात मुद्दा असा आहे की मनसेने टोलसाठी थांबणं काय था। किंवा हिरानंदानीच्या विरोधातल्या प्रश्न लावून धरता धरता विरोधी पक्ष नेत्यांनी थांबणं काय था। किंवा ज्या सरकारने या सगळ्या प्रश्नांमध्ये काम करायचंय त्या सरकारमधल्या मंत्र्यांनी सुद्धा थांबणं काय कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रश्नांची तड लागणं ते एका लॉजिकल एंडला नेणं म्हणजे सगळ्यांची सेटिंग लागले असं तुम्हाला म्हणायचं मी मी असं आता बा... मी असं थेट म्हणणार नाही पण खरोखरच हा प्रश्न हा निश्चित संशय घ्यायला निश्चित जागा आहे यात काही वाद नाही मला मला खडसे साहेबांकडे येतोय पण त्याच्या आधी तुमच्या मनातलाच खडसे साहेब प्रश्न विचारतोय तो म्हणजे टोलच्या संदर्भातला आहे टोलच्या मध्ये तुम्ही पहिल्यांदा टोल धाड अक्षरशः महाराष्ट्रात उडवलीत पुढं काय झालं त्याच्यावर तुम्ही गप्प का जेव्हा तुम्ही खडसे साहेबांवर बोट धरताय तेव्हा तुमच्याकडे तेच बोट येत आहे संदीप प्रधान तेच म्हणत होते निखिल आपलं उदयजी एक गोष्ट लक्षात घ्या गेल्या वर्षाच्या पावसाळ्यामध्ये आम्ही टोलचं आंदोलन केलं होतं मी स्वतःही त्या आंदोलनात वाशी नाकेला वगैरे बसायचो पंधरा दिवस आम्ही आंदोलन केलं इंटायर महाराष्ट्रात खास करून मुंबईतलं वगैरे आणि टोटल माहिती घेतली ती माहिती घेतल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो एकदा दोनदा मुख्यमंत्र्यांना राजसाहेब या विषयावरती भेटले त्यातले काही तज्ज्ञांना घेऊन भेटले मुख्यमंत्री म्हणाले की मी या विषयावरती जातीनिशी लक्ष घालतोय आणि याचा काय तो निर्णय होईल हे आंदोलन सुरू केल्यानंतर पासष्ट टोल नाके महाराष्ट्रातले बंद झालेले आहेत हे मला सांगावं लागेल त्याच्यानंतर खडसे साहेब समोरच आहेत माझ्या खडसे साहेबांनी छातीवर हात ठेवून सांगावं गेले अधिवेशन सगळे अधिवेशन आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं कोणतं अधिवेशन नसेल की त्या अधिवेशनाला आम्ही टोलचा विषय खर्चे साहेब तुम्ही आमचे नेते आहात टोलचा सा विषय सभागृहात घेऊया अशी मागणी केली नाही आणि कधी विषय घ्यायचा ते आम्हाला सांगा त्याच्यानंतर गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी मी राजसाहेबांचं आणि खडसे साहेबांचं बोलणं करून दिलं की मार्चच्या अधिवेशनात तरी आपण टोलचं पहिल्या हप्त्यामध्ये विरोधी पक्षात येणाऱ्या ठरावामध्ये आपण चर्चा घेऊया ऐका पण आता तर ठीक आहे ते आम्ही चर्चा देतोच आहोत तो काय विषय येत नाही दुर्दैवाने टोलवरची कुठली चर्चा झाली नाही ह्यांनी इंटरेस्ट घेतला नाही ह्यांनी इंटरेस्ट घेतला तो एसआरए अमुक तमूक सगळे हेच विषय खूप आहेत माझ्याकडे आदले सगळे माझा टोलचा विषय एवढा महाराष्ट्रासमोर हे सगळे पुरावे खुले करणार आहात का आणि खडसे साहेब तुम्हाला प्रश्न की तुम्ही सभागृहात या विषयीचा हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहात का तुम्ही या विषयावरचा बदनामीचा खटला दाखल करणार आहात का महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या नेत्याच्या इंटिग्रिटीवर त्याच्या एक प्रकारच्या निष्ठेवर आज आरोप झालेला आहे ही सोपी गोष्ट नाहीये खडसे साहेब तुमची रिॲक्शन काय असणार आहे तुम्ही मला टोलचा मुद्दा हे बघा पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला आता ऐकून घ्या की एक आहे की जेवढे प्रकरण मी सभागृहामध्ये काढले ते सोडून दिलेले नाही हे म्हणतात ओनली विमल त्या ओनली विमलला चार कोटी दंड झाला दंडात्मक कारवाई झाली दुसरं म्हणता हिरानंदाने ही केस भांडलो सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेलेली आहे सुप्रीम कोर्टाने साडेतीन हजार घरं या संदर्भामध्ये दे गोरगरिबांना देण्याचे आदेश दिलेले आहे फौजदारी कारवाई सांगितलेली आहे माझ्याकडे सगळ्या प्रकरणांचं ते काय झालेलं आहे काय चालू आहे हे माहिती आहे एखादं प्रकरण थांबलं असेल तर एखादं सत्तर प्रकरणं सांगतो दोन चार नाही सत्तर प्रकरणातले एक जर थांबलं असेल तर मी दोषी आहे या संदर्भामध्ये दुसरं स जे साहेबांनी सांगितलं की आज चिंतन करण्याची गरज आहे मी या गोष्टीचं अनेक वेळा चिंतन केलं माझ्या असं लक्षात आलं की माझे कुठेही एस आर एच्या कॉन्ट्रॅक्टरशी संबंध नाही माझे बिल्डरशी संबंध नाही कोणा ज्याचे संबंध आहेत आणि जे संबंध हित संबंध माझ्या या बोलण्यामुळे प्रकरण काढल्यामुळे दुखावतात केस फक्त मांडवलीचा आरोप करू शकतात आणि आजही मी सांगतो आहे की अनेकांचे प्रकरणं काढल्या किंवा फौजदारी दाखल झालेल्या गुन्हे दाखल झाले प्रकरण रद्द झाले कोट्यावधी रुपयाचे एक प्रकरण जर असं सांगितलं यांनी की हे प्रकरण का थांबलं तर माझ्याकडून कागदोपत्रे सरकारचे पुरावे आहे तेच पुरावे द्यायला मी तयार आहे एक दुसरं यामध्ये माझं वारंवार सांगणं आहे तुम्ही माग आरोप करत असताना शरद पवारांवर आरोप झाले मी स्वतः केले की के बलवासाच्या विमानामध्ये हे गेलेत आम्ही पुरावे दिले त्या संदर्भामध्ये त्यांनी पुरावे दिले असते मला अधिक आनंद झाला पुराव्याविषयी तर कोणी कोणावरही खडसे साहेब तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्यावर फक्त पुरावे दिले जात नाही पुरावे द्या मी एकही प्रकरण असं नाही आहे की ज्याचे पुरावे दिल्याशिवाय मी सभागृहात बोलत एक दोन मिनिट मी काय लेचा पेचा नाही यांचे हितसंबंध दुखावतात म्हणून असे आरोप करतात त्यांचे रिलेशन कोणाकोणाचे आहेत अख्या जगाला माहित आहे की बिल्डरशी कोणाचे आहे एसआरए चे कोणाचे आहे हे तर अख्ख्या जगाला माहित आहे आणि माझ्या संबंध कुणाचे हे सांगाव कोणाचे आहे अगदी बरोबर आहे खर्च साहेब घर येतो फक्त आता खर्च दोन मिनिटं वेळ द्या आपण जातो आता शशिकांत शिंदे यांच्याकडे शशिकांत शिंदे तुम्ही इतके वर्ष सभागृहाचे सदस्य आहात अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्यावर असे आरोप होणं आणि त्याहीपेक्षा विरोधी पक्ष असा कमकुवत होणं याचा प्रचंड फायदा तुम्हाला होतोय तसंच याच्यातलं एक आश्चर्यकारक गणित म्हणजे शिवसेनेलाही एक प्रकारचा याच्यात आनंद होताना दिसतोय काय सांगाल तुम्ही शिवसेनेला जास्त आनंद झाला आहे का तुम्हाला जास्त आनंद झालाय नाही आम्हाला आनंद होण्याचे काही प्रश्न नाही आहे कारण कुठे आरोप करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करणं हे विरोधी पक्ष काम करत असतं फक्त एकच त्यात झालं कालपर्यंत आमचे आरोप होत करत होते पण आता आपापसात मध्येच आरोप करून त्यांची स्वतःचे चेहरे त्यांनी उघडे करून दाखवले साऱ्या महाराष्ट्राला कळलेले आहेत ही गोष्ट त्यामुळे दिसून आली कारण हे जर एकमेकाशी मांडले नसते तर हे आरोप जनतेला किंवा बाहेर कळले नसते दोन मुद्दे इथं तुम्ही सांगलं मगाशी तुम्ही सांगलं की खडसेसाहेबांना विचारलं की तुम्ही हक्कभंग टाकणार का प्रधानांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे विधिमंडळाच्या विरोधी पक्षावर जर अशा प्रकारच्या वार्ताहरांनी किंवा कोणी जर केला असता त्याच्यावर लगेच हक्कभंग आला असता त्याचं उत्तर खडसेसाहेबांनी दिलं नाही दुसरा मुद्दा जो आहे की बाळा नांदगावकरांच्या वर आरोप करताना खडसेंनी सरळ सरळ दोन वेळा तीन वेळा हेच रिपीट करतायत ते की मी काही प्रकरणं बाहेर काढतो म्हणून मला या अधिवेशनाच्या सुरुवातीला टार्गेट करण्याचा कोणीतरी या ठिकाणी विडा उचललेला आहे म्हणजे त्यांचा रोग राज ठाकरे होता त्यांचे एस आर ए आणि सर्व बिल्डरांशी संबंध असल्यामुळे त्यांनी तक्रार केल्यामुळेच माझ्यावर आरोप होतो याचं स्पष्टीकरण अजून आलं नाही तिसरा मुद्दा होता की बाळा नांदगावकरांनी मग अशी सांगितले की टोलच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं वस्तुस्थिती आहे रात्रंदिवस मनसे मनसेचे सैनिक रात्रंदिवस चोवीस तास कुठल्याही प्रकारची परवा न करता त्या ठिकाणी त्या टोलवर त्या ठिकाणी गाड्या किती गेल्या आणि त्याचा रेकॉर्ड मोजणी करत होते मौ, साधा उदाहरण आहे कोल्हापूरच्या सभेमध्ये राजसाहेबांनी राज ठाकरेंनी त्या ठिकाणी सांगितलं की काही नाही या बाबतीमध्ये आम्ही आता कोर्टात गेलो आहे माझा एकच प्रश्न साधा आहे मग हे प्रकरण आपण कोर्टात नेणार होतो मग हे मोजण्या करण्यापेक्षा डायरेक्ट कोर्टात अपील केला असेल कोर्टात त्या ठिकाणी जनहित याचिका दाखल केली असेल बरोबर आहे शशिकांतजी तुम्ही अत्यंत शशिकांतजी तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे दो आता मगाशी संजय संदीप प्रधानांनी मांडला तो म्हणजे हक्कभंगाचा ठराव मांडण्याची गरज आता निर्माण झाली आहे कारण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या नेत्यावर अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचे आरोप झाले आहेत आणि त्याहीपेक्षा त्यांच्या प्रत्युत्तरात त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आणि ते म्हणजे की मी काही बिल्डरांच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई करत होतो एसआरएच्या संदर्भामध्ये काही करत होतो त्यामुळे बिल्डरांच्या लॉबीमधल्या काही हितसंबंधी आमदारांचे हितसंबंध दुखावले गेल्यामुळे हे झालंय की काय या आरोपाचं उत्तर खडसे साहेब या एका ब्रेक नंतर देणार आहेत कुठे जाऊ नका पाहत राहा खडसे साहेबांचा या सगळ्यावरचा एक अंतिम खुलासा विरोधी पक्षांचं बिघडलेलं सेटिंग चोवीस तास एक पाऊल पुढे